आबा आले अशा जोशात तासगावमध्ये रोहित पाटलांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. रोहित पाटील यांच्या रूपाने आबा मिळाले असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. आबा आले अशा जोशात तासगावमध्ये रोहित पाटील यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, तर रोहित आरार पाटील यांच्या रूपाने आबा मिळाले. 2024 तासगाव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित आरार पाटील असे असण्याचे शरद पवार यांनी जाहीर केलं. माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तासगावमध्ये आज अनावरण झाले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते आबांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले. यावेळी आयोजित सभेत बोलताना शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी 2024 तासगाव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित आर आर पाटील हे उमेदवार असल्याचं जाहीर केलं आहे. आज आपल्यात नाही, आबांची उडी आपल्याला तर सगळ्यांना जाणवतेच, महाराष्ट्रालाही जाणवते, पण सगळ्यात जास्त आबांची उणीव याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाणवते. आज जर आबा असते, आज जे चित्र आहे त्याच्यापेक्षा आणखीन वेगळं चित्र आबांनी महाराष्ट्रात उभं केलं असतं. मला मगासपासून मोह हा होतोय आणि आदरणीय पवारसाहेबांची परवानगी घेऊन मी हे बोलतोय, विचार त्यांची संमती असेल असं वाटतंय. 2024 तासगावचा आमदार यांना तिकीट देण्याच्या संबंधात आमचा पक्ष आज निर्णय घेईल एवढी रोहितची मजल आहे. एकच गोष्ट आहे की आज आम्हा गेले त्याचं दुःख आहे तुम्हाला सगळ्यांना, पण एक समाधान एका गोष्टीच आहे की पुढची पिढी आज त्यांच्या पत्नीच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा मजबूतीने तयार होईल आणि आणखी एक 5-6 वर्षाच्या नंतर पुण्याला पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राला आज रोहितच्या रूपानं पुन्हा एकदा तुझा आवाज अशा चौकाची तुम्ही शक्ती मी करा एवढीच गोष्ट या ठिकाणी सांगतो. मी देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांची ही भूमी नेहमी चांगल्या विचारांच्या पाठीशी उभी राहील याची ग्वाही साहेब आम्ही तुम्हाला देऊ इच्छितोय. आजच्या दिवशी आदरणीय आबांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आहे आणि आबांच्या पुतळ्याच्या अनावरणाचं अनावरण हे आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते होतोय. ज्या नेत्यांनी एका सामान्य माणसातला घर मुलगा गृहमंत्री बनवला, उपमुख्यमंत्री बनवला, ज्या नेत्यानं नेहमीच सामान्य माणसातल्या सामान्य घरातल्या मुलाला वाव दिलाय, ज्या माणसानं नेहमी देशात कृषी धोरण आखली, अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या, आज अशा या ज्येष्ठ नेत्याच्या हस्ते स्वर्गीय आबांच्या पुतळ्याचं अनावरण होतंय. यापेक्षा भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट साहेब आमच्यासाठी काहीच नाही हे सांगण्यासाठी मी इथे उभारलेलो आहे. आज आबांचा मुलगा म्हणून माझ्या काहीशा वेगळ्या भावना असणं साहजिक आहे, पण आबांनी नेहमीच सामान्य घरातला कार्यकर्ता उभा केला, पक्ष वाढवला, त्यामुळं पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून आज मी तुमच्या पुढे उभा आहे. आणि आज सामान्य कार्यकर्ता असल्यामुळे ज्या वेळेस मी माझ्या नेत्याचं नाव महाराष्ट्रभर घेतो त्यावेळेस माझ्यासह इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक तरुणाची छाती ही अभिमानानेच फुटते. आज आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.